कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या संगीत रियालिटी शो मध्ये या आठवड्यात म्हणजेच दिनांक 5, 6 आणि 7 मार्च रोजी या मंचावर हजेरी लावणार आहेत प्रसिद्ध फिल्म मेकर आशुतोष गोवारीकर. आशुतोष जींसमोर स्पर्धकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक बहारदार गायकीला दाद तर मिळालीच, पण या निमित्तानं मराठी हिंदी सिनेमातील काही लोकप्रिय गाण्यांची पर्वणी सुद्धा रसिकांना अनुभवता येणार आहे. नजरिया ओ गुजरिया ओए ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया होय 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 ओ जाने सारी नगरिया आके सीधी लगी दिल पे जैसे कतरिया ओ सवरिया गई आज आसमां से आ गई तू ए हुल्लड़ का हैंडल दिला टेंशन की आंटी को भी जैनिक बने पिला मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला और टसल को मसल के तू विसल पे दुनिया हिला तर गायक प्रसेनजीत कोसंबीनं लगान सिनेमातील गाण्यावरील परफॉर्मन्सला आशुतोष गोवारीकर यांनी संपूर्ण गाण्याचा आशय उलगडून सांगितला आणि जो ऐकणं खूपच दिलचस्प होता. आजारे भले कितने लंबे हो रस्ते हो थकना तेरा ये तन हो रहना ये रस्ते तरसते हो तू आ जा रे इस धरती का है राजा तू ये बात जान ले तू कठिनाई से टकरा जा तू नहीं हार मान ले तू मितवा सुन मितवा तुझको क्या डर है रे ये धरती अपनी है अपना ज्या प्रकारे तू गायलास
हे गाणं खूप अवघड आहे ॲक्च्युली. श्वास खूप लागतो याच्यात. प्रत्येक फ्रेझिंगला खूप श्वास घेऊन ते फोर्सफुली गावं लागतं. त्याचं कारण आहे की सिच्युएशन ती आहे फिल्ममध्ये, की या गाण्याच्या थ्रू भुवनला सगळ्या गावाला कन्व्हिन्स करायचं आहे की बाबा तुम्ही मला साथ द्या. गंमत ही झाली की हे ज्या गाणं जेव्हा आम्ही हे शूट करत होतो किंवा आम्ही घनंघनन पण करत होतो, तर प्रत्येक जो कलाकार होता तो गाताना प्ले ॲक्ट करायचा. म्हणजे कुठल्याही नटाला आवडत नाही की आपण फेस डिस्टॉर्ट केला आहे किंवा आपण यांना खूप श्रम करतोय, हे त्याला दाखवायचं नसतं. त्यामुळे तो सुंदर असं, तर त्यांच्याकडून मी खूप रिहर्सल्स करून घेतल्या. ज्या रिहर्सलमध्ये मी त्यांना सांगितलं, आता यू मस्ट मॅच द सिंगर. जोपर्यंत तुम्ही सिंगरची पॉवर मॅच करत नाही तोपर्यंत वी कॅनॉट शूट दिस सॉन्ग. मग प्रत्येक नट हर संत काय करून, कारण ते केल्यानंतर तुम्हाला ती फिलिंग येतं. तेव्हा हा संपूर्ण बहारदार नजराणा तुम्ही अनुभवू शकणार आहात कलर्स मराठी चॅनलवर या आठवड्यात सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता. आणि मराठी प्रोग्रामच्या लेटेस्ट हॅपनिंगसाठी मराठी शोबज फॉलो करा.